सांगलीच्या तासगावमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा झाला. कार्यक्रमावेळी प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली आणि यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांकडून लाठीचा प्रसाद देण्यात आला. वायफळे गावातल्या विठ्ठल घोडके आणि रुपाली घोडके या दाम्पत्यानं लग्नाच्या 25व्या वाढदिवसासाठी गौतमीचा हा कार्यक्रम ठेवलेला होता. कार्यक्रमात राडा होऊ नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त, खासगी सुरक्षा रक्षक सुद्धा ठेवले होते. तरी देखील प्रेक्षकांनी गोंधळ घातला. गौतमीचा डान्स सुरू झाला आणि त्यावेळी प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली. यावेळी पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांना लाठीचा प्रसाद दिला. तर गौतमी पाटीलचा हा कार्यक्रम सांगलीमध्ये झाला. हुल्लडबाजांनी मात्र नेहमीसारखीच राडेबाजी याही ठिकाणी केली, त्यामुळे पोलिसांना लाठ्यांचा प्रसाद द्यावा लागला. एका बाजूला आपण पाहतोय गौतमीचा हा कार्यक्रम सुरू आहे, तर दुसरीकडे हुल्लडबाजांना पोलीस लाठीचा प्रसाद देतात. आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत. प्रताप, वायफळी गावातली घटना आहे, गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटल्यावर राडा, हे समीकरण पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुद्धा दिसून आलं. आपण पाहतो की गौतमी पाटीलचा कार्यक्रम कुठेही आपण हुल्लडबाजांच्या बरोबर पोलिसांकडून जे बसायला आलेले लोक आहेत त्यांना लाठीचा प्रसाद हा ठरलेलाच आहे. एकूणच आपण पाहतो की तासगावमध्ये सांगलीच्या वायफळीमध्ये लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्यामध्ये कार्यक्रम सुरुवातीला व्यवस्थित सुरू होता, पण नंतर मात्र प्रेक्षकांनी हुल्लडबाजी सुरू केली आणि त्याच्यानंतर पोलिसांना या सगळ्या लोकांना आवरण्यासाठी, कारण ते सर्वजण स्टेजकडे धाव घेत होते, त्यांना लाठीचार्ज करावा लागला. एकूणच आपण पाहतो की गौतमीच्या कार्यक्रमातला हा गोंधळ आजही कायम आहे आणि काल पण आपल्याला अनेक ठिकाणी अशा प्रकारचा प्रसाद पोलिसांमार्फत प्रेक्षकांना दिला होता पाहायला. ठीक प्रताप, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. प्रताप नाईक यांचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर हुल्लडबाजांना चोप देताना पोलीस एका बाजूला आपण पाहतोय, एकीकडे गौतमीचा कार्यक्रम सुरू होता सांगितल्या तासगावमध्ये वायफळ या गावामध्ये. विकासाचा ध्यास म्हणजे